जय हिंद मित्रांनो, ऑफिसर्स करिअर अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. ऑफिसर्स करिअर अकॅडमीची खरी ओळख आणि वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर येथील वातावरण, अनुशासन, प्रशिक्षण आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचा म्हणजे रिझल्ट. तर आज माझ्यासोबत आहेत ऑफिसर अकॅडमीचे दोन विद्यार्थी ज्यांनी यशस्वीपणे ऑफिसर आर्मीची एक्झाम क्लिअर केलेली आहे. तर माझ्यासोबत आहे पियुष गुंजाळ. तर तुझा आत्तापर्यंतचा अकॅडमीचा यश संपादन करेपर्यंतचा तुझा अनुभव काय असेल? मी पियुष गुंजाळ, मी राहणार अहमदनगर आणि मी ऑफिसर करिअर अकॅडमी नावाची अकॅडमी जॉईन केली आणि मी इथे 12वी+ इंडियासाठी आलेलो होतो. आणि आता मी जेव्हापासून अकॅडमी जॉईन केली मला अकॅडमीचे खूप म्हणजे भारी अनुभव आले आहेत. आणि मी सकाळी जवळपास 6 वाजता उठायचो, ग्राउंड वगैरे व्हायचं, त्यानंतर लेक्चर, त्यानंतर अजून संध्याकाळचं जेवण वगैरे असं व्यवस्थित व्हायचं. आणि घरी आम्हाला कसं कटायचं, एकदा अकॅडमी जाऊन जरा भारी वाटतं. म्हणजे भरपूर काही शिकलो, डिसिप्लिन, अनुशासन हे तर खूप महत्त्वाचं आहे आर्मीसाठी. आर्मी वगैरे म्हणाला तुम्ही कसे सैन्यासाठी करता त्यासाठी. आणि तर तुझा काय अनुभव असेल? जय हिंद. माझं नाव रोहन दीपक पाटील. मी सांगलीहून आलो. मला इथं येऊन 6 महिने झालं. मी 12वी+ इंडियासाठी जॉईन केली होती. आजपर्यंतचा माझा 6 महिन्याचा प्रवास खूप छान गेला. 6 महिन्यात मी पोहायला शिकलो, ग्राउंडचं ट्रेनिंग शिकलो, आर्मीत कसं डिसिप्लिन असते ते शिकलो आणि कसं वागायचं. मला इथं नवीन मित्र मिळाले, मोठ्यांच्या माध्यमातून मी खूप काय शिकलो. हे प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला काही छोट्या मोठ्या अडचणी आल्या असतील? हो, मला म्हणजे खूपच अडचणी आल्या इथे आल्या तेव्हा. मला जवळपास म्हणजे मी एवढा अभ्यास नव्हतो करत घरी, पण इथून अकॅडमी येते ना, सगळे मुलं अभ्यास करतात, त्यांना बघून तर वाटतं म्हणजे करू वाटतं, म्हणून त्यासाठी मी भरपूर अभ्यास करायला लागलो. म्हणून जवळपास मी म्हणजे समजा आमची सेफ स्टडी संध्याकाळी 8:30 ते 10:30 असते. मी त्यानंतर जवळपास 12 पर्यंत बसायचो, 12-1 वाजेपर्यंत. मग आता मी जवळपास थोडंफार केला अभ्यास वगैरे, माझं झालं जरा म्हणजे आर्मी ऑफिसर म्हणून माझं जॉईन झालो. त्यासाठी मला खूप छान वाटतं आहे, माझ्या घरच्यांसाठी पण खूप आनंदाची गोष्ट होती त्यासाठी. आणि मला अकॅडमीचं पण म्हणजे कसं अकॅडमीचं खूप प्रोत्साहन भेटलं. अच्छा, तुला कोणकोणत्या अडचणी आल्या हा प्रवास पूर्ण करेपर्यंत? मला पहिल्यांदा पोर्शन माहीत नव्हतं, आर्मीचं कशी प्रिपरेशन करत असते, कसं काय करायचं असतं ते, आणि ते सगळं मला इथं मिळालं. आणि अच्छा, हे जे यश संपादन केलं यावर तुझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? पहिले तर घरच्यांना म्हणजे इतकं त्यांना म्हणजे आता ज्यांना जवळपास शिकलेले नाही आहेत त्यांना इतकं काही माहीतच नाही त्याच्याविषयी. जेव्हा मी त्यांना सांगलो आर्मी ऑफिसर झालो त्यांना इतका आनंद झाला म्हणजे सांगताच येत नाही, म्हणजे मी शब्द सांगू शकत नाही इतका आनंद झाला. आणि ते खूप आनंद झाले. त्याने जवळपास काही आमच्या कॉलनीमध्ये पेढे वगैरे वाटले, तर बँड लावला, खूप भारी वाटलं असं. आणि जवळ अकॅडमीत पण सगळेजण म्हणायला लागले की जवळपास सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं म्हणायला कसं खूप भारी वाटलं. तुझा काय अनुभव राहिला होता? घरचे सगळे खुश झाले, सर्वांना भारी वाटलं, ऐकून सिलेक्शन झालेलं ते, आणि जल्लोषही झाला, पेढे वाटले. अच्छा, तर मित्रांनो, हे ऑफिसर्स करिअर अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी ज्यांनी 6 महिन्यामध्ये आपलं ध्येय गाठलेलं आहे, अशीच यशोगाथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत जय हिंद.